नमस्कार मित्रांनो, मी आहे सृष्टी आणि आपलं भारतीज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. मला माहिती आहे आपली भेट खूप दिवसांनी होते आहे, पण मला आज टाइम मिळाला म्हणून मी असा विचार केला की आज आपण चांगला एक मस्त असा व्हिडिओ बनवूया. तर मला या इतक्या दिवसांसाठी आम्ही कुठे होतो ते तुम्हाला अपडेट्स द्यायचे आहेत. तर खरं तर असं झालं आहे की मी आता जॉबला लागलेली आहे. तर तुम्हाला माहीतच होतं की आम्ही जे काही व्लॉग शूट करायचो तर सगळं माझ्या फोनवरनं मी करायची शूट. आमच्याकडे कॅमेरा असा नव्हता. तर मग आता मी जॉबला जाते म्हणून व्हिडिओज पण शूट होत नाही. मम्मीला खूप इच्छा असते व्हिडिओ शूट करायची, रेसिपीज बनवायची. मध्यंतरी आम्ही खूप वेगवेगळ्या नवीन रेसिपीज ट्राय केल्या, पण आम्हाला काहीच शूट करता आलं नाही. तर होपफुली मी काहीतरी नवीन मम्मीसाठी गिफ्ट घ्यायचा विचार करते आहे, ज्या कारणाने मम्मीला ब्लॉगिंगमध्ये मदत होईल किंवा मग ती रेसिपीज तरी शूट करू शकेल. आणि तर मी इतक्या दिवसानंतर हा व्लॉग शूट करत आहे, आणि त्याचं कारण आहे की मी इतक्या दिवसांपासून काही ना काहीतरी आर्टशी रिलेटेड बनवत होती. मी ऑफिसला जात होती पण मला असे वेगवेगळे क्राफ्टशी रिलेटेड किंवा आर्टशी रिलेटेड मला ऑर्डर्स येत होत्या. आणि मग मला, तुम्हाला माहितीच आहे की मला कॅनव्हास पेंटिंग करायला आवडते, मला टी शर्ट पेंटिंग करायला आवडतं, मला खूप काही गोष्टी अशा आर्टमध्ये ट्रान्सफर करायला खूप आवडतात. फॉर एक्झाम्पल टी शर्ट सांगा किंवा मग कॅनव्हास सांगा किंवा मग काहीही वॉल पेंटिंग बोला, मला असं सगळं आर्टमध्ये ट्रान्सफर करायला खूप आवडतं. आणि हल्ली मला खूप ऑर्डर्स पण मिळत होत्या टी शर्ट पेंटिंगच्या. ॲनिमेज काढून घेत होते काही काही जण, काही काही कार्टून्स काढून घेत होते, काही काही मार्वलचे कॅरेक्टर्स काढून घेत होते. तर हल्ली मी खूप टी शर्ट पेंटिंग्स असे केलेले. तर झालं असं की जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या कलिग्सना माझे टी शर्ट पेंटिंग किंवा मग जे काही मी पेंटिंगमध्ये करते जेव्हा मी त्यांना दाखवलं, त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तू हे करू शकतेस किंवा मग तू ऑर्डर्स घ्यायला चालू कर किंवा मग तू सेल करू शकतेस. एक असं पर्सनलाइज्ड किंवा कस्टमाइज्ड गिफ्ट सगळ्यांनाच आवडतं दे म्हणजे असं दिलेलं. तर मग त्यांनी मला त्यांच्यातर्फे मी त्यांना खूप काय काय वेगळे असे टी शर्ट पेंट करून दिले, त्यांनी मला ते ऑर्डर्स म्हणून दिलेले. खूप भन्नाट असे टी शर्ट पेंटिंग झालेले. मी तुम्हाला हे व्हिडिओच्या एंडला दाखवेनच नक्कीच. पण आता जे आपण करणार आहोत ते माझ्या मम्मीने मला एक ऑर्डर दिलेली आहे. तर ती थोडी अशी सिक्रेट ऑर्डर आहे, तिने मला सांगितलं नाही आहे की कशासाठी ती लाईक मला हे करायला देते आहे, पण मला हे करायला काम खूप आवडेल कारण की खूप मस्त आणि एक युनिक आयडिया आहे. तर मग मम्मीने मला जी ऑर्डर दिलेली आहे ती आहे 12 टोट बॅग्स ना मला मधुबनी पेंटिंगमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफर इन द सेन्स की मला त्यावरती छोटं मोठं असे लाईक मिनी असे मधुबनी पेंटिंग्स काढायचे आहेत. तर मधुबनी पेंटिंग्स काय आहे आणि टोट बॅग काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मग मम्मीने ही जे बॅग्स आहेत मी तुम्हाला दाखवते, याला बोलतात टोट बॅग, आणि 100% ऑर्गॅनिक बॅग आहेत ह्या. आणि या मी ॲमेझॉनवरनं मागवल्या आहेत. याचा हँडलसुद्धा मोठा आहे, याचे स्टिचिंग पण खूप परफेक्ट आहे आणि एकदम मजबूत बॅग आहे. कारण की मला एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं चांगलं मटेरियल येईल. तुम्ही बघू शकता मटेरियल खूप चांगलं आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे बॅग्सची. तर हा जो प्रोडक्ट आहे त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. पण याच्याबद्दल मी थोडं डिस्क्राईब करते की ही बॅग काय आहे. तर इथे लिहिलेलं आहे की ही बॅग रियुजेबल आहे, 100% ऑर्गॅनिक कॉटन आहे, ग्रोसरी बॅग आहे. तुम्ही ग्रोसरी शॉपिंग किंवा मग कोणत्याही शॉपिंगला यूज करू शकता. पण तुम्ही बघू शकता की ही खूपच प्लेन अशी बॅग आहे. तर याला मला मस्त असं पेंटिंग करायचं आणि मला खूप आवडेल. पर्सनली मला टोट बॅग्स खूप आवडतात आणि असे काय तरी वर्ड आहे, जे झोळीसारखे बॅग्स असतात ना ते खूप आता म्हणजे इन डिमांड आहेत आणि मला खूप आवडतात. आणि कसं हे आपण रियूज करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे जे मी पेंटिंग्स करते म्हणजे इवन मी टी शर्टवर पेंट करते ते सुद्धा आपण कितीही वॉश केले तरी ते कलर्स जात नाही, कारण की ते कलर्स फॅब्रिक कलर्स असतात विच आर मेड फॉर फॅब्रिक. आणि म्हणून त्याचे जे काय मी पेंट करते त्याचं
कलर उतरत नाही किंवा मग दुसऱ्या कपड्यांना नाही लागत, एकदम मस्त असं मी करून देते. मला पण विश्वास नव्हता बसत की या स्किल्स माझ्यामध्ये आहेत. मी आधी सुरुवात मुद्रापासून केलेली, सगळं ट्रायल मी मुद्रावर करते. मुद्राचा एक जुना टी शर्ट घेऊन त्याला थोडंसं पेंट केलं, मग मुद्रा खाली घालून जायची, सगळ्या तिच्या फ्रेंड्सना आवडायला लागलं, मग लहान लहान पोरं वगैरे ऑर्डर घेऊन आली, आणि आता थोडी मोठी माणसं मला ऑर्डर देतात. खूप मज्जा वाटते आणि माझ्याकडनं खूप वेगवेगळे पेंटिंग्स पण बनले जातात, भारी वाटतं. तर मम्मीने टोटल मला 12 बॅग्सचं ऑर्डर दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं 12 बॅग्सचं पेंटिंग होणार नाही आहेत एका दिवसात, पण मी तुम्हाला ॲटलिस्ट 3 किंवा 4 असे बॅग्स मी पेंट करून दाखवेन. आणि मधुबनी पेंटिंग काय आहे याबद्दल पण मी तुम्हाला आता सांगते. तर जी मधुबनी पेंटिंग आहे ती जास्तीत जास्त बिहारमध्ये केली जाते, आणि ती स्पेशल का आहे तर त्यामध्ये त्या पेंटिंगमध्ये खूप बारीक सारीक डिटेलिंग असते, आणि जास्तीत जास्त पीकॉक्स किंवा लोटस किंवा मग जे हिस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी झालेल्या असतात ते त्या सगळ्या गोष्टी ते लोक पेंटिंगमधनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल हे दाखवतात. जास्त डिफिकल्ट असं मी पेंटिंग नाही करणार आहे. जे बिगिनर लेवलचं मधुबनी पेंटिंग आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि हे मी काहीच शिकलेली नाही आहे. मी यूट्यूब किंवा मग जे आपण गुगलवरती इमेजेस बघतो त्यावरनं मी थोडेफार आयडियाज घेतलेले आहेत, आणि त्या सगळ्या आयडिया मी या टोट बॅग्सवरती उतरवणार आहे. आपल्याकडे खूप अशा बॅग्स आहेत, तुम्ही बघू शकता. मी खूप ऑर्डर केले, जसं मी तुम्हाला बोलली की 12 बॅग्सची मम्मीने मला ऑर्डर दिलेली आहे. आणि चला स्टार्ट करूया. तर मग मी असं ठरवलं आहे की प्रत्येक बॅग्सवरती थोडं वेगवेगळं पेंटिंग करावं, कारण की सेम व्यवस्थित नाही वाटणार किंवा मग मला सेम करायला कंटाळा येईल. म्हणून मी हे विचार केला की 3 ते 4 टोट बॅग्सवरती मी मधुबनी पेंटिंग करेल. नंतर काही असे क्वर्की पेंटिंग्स आपल्याला आरामशीर तुम्ही बघू शकता, पिंटरेस्टवरती खूप आयडियाज असतात, तर त्याच्यावरून मी काही सिलेक्ट केलेत आयडियाज, तसंही मी करणार आहे. 3-4 वेगवेगळ्या बॅग्सवरती मी वेगवेगळं करणार आहे. जास्त करून माझा फोकस मधुबनी पेंटिंगवरच असेल, कारण की मी फर्स्ट टाइम ते ट्राय करणार आहे आणि ते कसे बनतात ते आपण बघूया. आता आपण स्टार्ट करूया स्केचिंग करायला आणि मग आपण पेंटिंगकडे वळूया. लेट्स बिगिन. शकता की आपली ही जी पहिली टोट बॅग आहे ती मी आता स्केच करून घेतलेली आहे, आणि आता आपण त्याला पेंटिंगला स्टार्ट करूया. मला आता थोडं कन्फ्युजन होतं की पहिले स्केचिंग करू की मग पेंटिंग करू, कारण की पेंटिंगसाठी पाणी ब्रश सगळंच घेऊन बसावं लागेल. तर आय थिंक सो की मी आधी स्केचिंग करून घेते आणि मग पेंटिंग करायला स्टार्ट करते. Find the one you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see, yeah. These days I don't worry about much. I think we should have some more fun. I still dream about the days when we were young. I'll take a hit and still finish in one, yeah, yeah. Too far away from our hearts, yeah, yeah. The ones we keep close, we should never let go. So tell me who you love, baby. Take a moment to unwind, fix yourself and realign yourself with the world, baby. Breathe slow, baby. We should breathe slow.
तर हे आता मी या फिशला पेंट करायला स्टार्ट करते. तुम्ही बघू शकता इथे मी सगळे कलर्स काढून ठेवलेले आहेत आणि मी या पेंटिंगसाठी फॅब्रिक कलर्स यूज करते. बघू शकता मी इथे फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स यूज करते आणि त्यावरती सॉफ्ट लिहिलं आहे. म्हणजे जेव्हा आपण पेंट करतो आणि जेव्हा कलर सुकतो तेव्हा ते जो फॅब्रिक असतो तो अजिबात कडक असा राहत नाही, एकदम सॉफ्ट होतो. म्हणून मी हे फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्सच यूज करते. तुम्ही ॲक्रेलिक कलरसुद्धा यूज करू शकता पण त्याच्यामुळे आपला जो क्लॉथ आहे किंवा ज्याच्यावर आपण करतो ते आपलं थोडं बॅकग्राऊंड किंवा मग जे बेस आहे ते कडक होऊ शकतं. म्हणून हा वाला कलर तुम्ही नक्की यूज करा. मी आता पेंटिंग स्टार्ट करायच्या आधी याच्या आत मी एक रायटिंग पॅड टाकते आहे ज्याच्यामुळे आपल्या पाठच्या साईडला पाठच्या कपड्याला लागणार नाही कलर. आणि जेव्हा जेव्हा मी इथे कलर करेन तर तसं तसं मी पॅड सरकवत जाईन रायटिंग पॅड. तर आता आपण स्टार्ट करूया. फॅब्रिक पेंटिंग करताना जास्त करून पाण्याचा यूज नाही करायचा कारण की मग ते स्प्रेड होण्याची शक्यता असते. म्हणून जास्तीत जास्त कलर्स मध्ये एकदम किंचितच पाणी ॲड करायचं, जेवढं ते मिक्स करता येईल इतकंच, जास्त ते एकदम वॉटरी नाही करायचं. तर आता मी हे जे फिश पेंट करणार आहे त्याला मी एकदम डार्क असे कलर्सच यूज करणार आहे, लाईट असं नाही. मी थोडं त्याला असं व्हायब्रंट पेंटिंग करणार आहे याची. तर आता आपण स्टार्ट करूया. तर अशा प्रकारे आपली ही जी फिशवाली बॅग आहे ती कम्प्लीट झालेली आहे. याला खूप टाइम जातो आहे मला आता कळत आहे कारण की जवळपास मला 15 ते 20 मिनटं गेले या पेंटिंगला, त्याच्यापेक्षा जास्तच गेले असतील. आणि मला जास्त डिटेलिंग करायला नाही मिळालं कारण की हा कपडा जाड आहे आणि त्याच्यावरती करताना थोडा ब्रश वगैरे तुम्ही बघू शकता थोडा जाडा जाडा फिरला जातं. पण इट्स ओके, जेवढा तुम्ही जास्त मोठं काढाल तितकंच ते सुंदर दिसेल. तर आता हे झालेलं आहे, आता आपण नेक्स्ट पेंटिंगकडे वळणार आहोत. माझे फायनली तिन्ही बॅग्स रेडी झालेले आहेत. मी हायपर लॅप्समध्ये खूप कमी दाखवलं कारण की माझा खूप वेळ गेला पेंटिंगमध्ये. भले मी ते खूप मोठे काढलेले पण तरी खूप टाइम गेला, पण रिझल्ट खूप चांगला आहे. मी तुम्हाला दाखवते आता जी फर्स्ट आपण पेंट केलेली ती आहे ही बॅग. खूप मस्त आहे आणि असं वाटतं की फक्त मच्छी न्यायला घेऊन जायची, पण असं नाही आहे, कशाला पण यूज होऊ शकते. मी तुम्हाला माझा यात फोटो पण दाखवते. खूप मस्त अशी ही बॅग झालेली आहे आणि आता आपण सेकंड बॅग बघूया. ही आहे माझी सेकंड बॅग, बेबी एलिफंट. खूप क्यूट झालाय कारण की मला आधी वाटलेलं की ब्लॅक सूट नाही होणार, पण ब्लॅकवर खूप चांगलं उठून दिसतंय ना पप्पा. तर याचा पण मी आता तुम्हाला फोटो दाखवते. येस, सेकंड बॅग पण रेडी आहेत आणि आता आपण थर्ड बॅग बघूया ज्याचा मी हायपर लॅप्स टाकला नव्हता कारण की नंतर खूप लेट झालं आणि मी फटाफट आवरून घेतलं ते पेंटिंगचं काम. तुम्हाला आता दाखवते आणि पण अट्रॅक्टिव्ह झाली आहे ही वॅली जास्तच. थांबा, ओके, दिस इज द थर्ड वन. पोपटाची जोडी आणि आय थिंक सो तुम्ही बघू शकता की हे तुम्हाला नियॉन कलर्स वाटत असतील आणि हे नियॉन कलर्सच आहेत.
मी तुम्हाला याच्यावरचा पण फोटो दाखवते. सर्वात फेवरेट माझी एलिफंटची बॅग आहे आणि ही मला माहित नाही, ही खूप अशी कूल वाटते लांबून आणि होप सो मम्मीला आवडेल. पप्पांना खूप आवडली आहे. यस, पप्पांना खोकला आहे तर पण पप्पा खोकत नाही आहेत. ओके, तर आता वाजलेले आहेत 10. माझा दिवस गेलेला आहे फक्त 3 बॅग्स पेंट करून. अजून मला 12 बॅग्स पेंट करायच्या आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी जे 12 बॅग्स पेंट करेन ते मी सगळ्यात दाखवू नाही शकणार, पण मी ते सगळे पेंटिंग्स जे मी करणार आहे ते मी माझ्या इन्स्टाच्या पेजवर टाकणार आहे. माझं आर्ट पेज आहे इन्स्टाग्रामवरती, त्याचं लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतेय. तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आता असं झालंय की 3 एक दिवस गेलाय, तर तसं 12 माहित नाही किती दिवस जातील बाकीच्या उरलेल्यांना. होप सो मी लवकर रेडी करू शकेन, बघूया. पण नक्की माझे 12 बॅग्स मी माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर टाकणार आहे. जाऊन चेक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. टाटा बाय. तर मग मम्मीने मला इन असे काही खूप काही वेगवेगळ्या आर्ट. तर मी हा जॉब, तर आता फायनली माझे 3 टोट बॅग. अशी शिटी वाजवा ना.